हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अर्चनाज कुकबुकमध्ये। आज आपण पाहणार आहोत बेकरी स्टाईल केक घरी कसा करायचा। तो हा केक आपला खूपच सॉफ्ट आणि स्पंजी होणार आहे, अगदी अयंगार बेकरीमध्ये मिळतो तसा। चला तर मग पाहूया ह्यासाठी लागणारी कृती। सर्वप्रथम एका बाउलमध्ये घेतले तिथं 2 eggs आणि ते रूम टेम्परेचरचे eggs आहेत। त्याच्यामध्ये मी घातले 1/4 teaspoon सॉल्ट आणि 3/4 teaspoon व्हॅनिला एसन्स। आणि हे सगळं आपल्याला हाय स्पीडवरती व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपले एग्स आणि व्हॅनिला एसन्स आणि सॉल्टचं मिश्रण व्यवस्थित असं फ्लफी होत नाही, तोपर्यंत आपण हे व्यवस्थित असं हाय स्पीडवरती बीट करून घेणार आहोत। ह्याला साधारणतः 8 ते 10 मिनटं लागतात। सो पहिल्यांदा स्पीड स्लो ठेवायची, नंतर इन्क्रीज करत आपण हे मिश्रण फेटून घेणार आहोत। आणि ह्यामध्ये आपण ग्रॅज्युअली 1/3 cup शुगर घालतोय। थोडी थोडी शुगर घालत आपल्याला हे व्यवस्थित असं हाय स्पीडवरती बीट करून घ्यायचं आहे। परत आपण ह्याच्यामध्ये घालतोय शुगर। जी उरलेली शुगर आहे ती आपण सगळी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपण आता बीट करून घेतोय। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुमचं वेलकम, आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओज घालते त्याचे अपडेट्स तुम्हाला पहिल्यांदा मिळतील। सो हे आपलं मिश्रण आता बीट करून झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत 1/3 cup तेल। नॉर्मल कुकिंग ऑइल मी इथं वापरते आहे। आणि हे मिश्रण साधारणतः आपण 1 मिनिट असं फेटून घेतोय। तेल जोपर्यंत सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत, बीट करून घेतोय। बघू शकता फ्लफी असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। आणि ह्यामध्ये आपण इथं घालतोय 1/2 cup मैदा, आपला ऑल पर्पज फ्लावर, आणि ते मी 2 parts घालणार आहे। इथं 1/2 cup 1/2 मी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं हँड विस्करच्या आधारे मिक्स करून घेते आहे। सो आपलं मिक्स झालेलं आहे आणि ह्यामध्ये मी घालणार आहे आता 1/2 teaspoon बेकिंग पावडर। आणि उरलेला जो मैदा आहे तो मी इथं घालून घेणार आहे। सो हा मैदा ह्याच्यामध्ये जाणार आहे आता। आणि हे जे मिश्रण आहे ते आम्हाला अगदी हलक्या हातानं हँड विस्करच्या आधारे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा रीतीने हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेंटली। नंतर आपण वापरतोय स्पॅच्युला आणि डिवाइड आणि फोल्ड मेथडचा वापर करून इथं आपण हे मिश्रण परत एकदा फायनल मिक्सिंग करतोय। सो अशा रीतीने आपलं बॅटर इथं तयार आहे। तयार बॅटर आपण ओतून घेतोय 6 इंचच्या केक टिनमध्ये। मी हे व्यवस्थित असं ग्रीस केलेलं आहे आणि तळाला पार्चमेंट पेपर लावून घेतलेलं आहे। सो हे सगळं मिश्रण मी ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे। अशा प्रकारे सगळं मिश्रण आपलं इथं ओतून तयार आहे आणि आपण इथं याला टॅप करतोय, त्यामुळे जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील। आणि हा जो केक आहे तो आम्हाला प्री हीटेड ओव्हनमध्ये 180 degree Celsius 25 ते 30 मिनिटं बेक करायचं आहे। बघू शकता बेकिंग नंतर खूपच सॉफ्ट असा आपला केक तयार आहे। बघू शकता परफेक्टली बेक झालेला आहे केक आपला। ह्याला आपल्याला कम्प्लिटली थंड व्हायला द्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिटं आपण ह्याला ठेवतोय तसंच। आणि नंतर नाईफचा वापर करून आपण जे एजेस आहेत साईडचे ते लूज करून घेतोय। सो अशा रीतीने साईडचे जे एजेस आहेत ते आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत। आणि नंतर आपण हा केक मोल्डमधनं बाहेर काढून घेतोय। बघू शकता बेसिक खूप छान झालेला आहे आणि हा आपल्याला साधारणतः 1/2 ते 1 तास थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण ह्याचे स्लाइसेस पाडणार आहोत। बघू शकता स्लाइस पाडताना हे किती सोपं जातं, आपल्याला खूपच सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला हा केक तयार झालेला आहे। अगदी अयंगार बेकरीसारखा केक आपला तयार आहे इथं। आणि हे सगळे आपण स्लायसेस इथं पाडून घेतोय। अशा रीतीने आपण सगळे स्लायसेस तयार करून घेणार आहोत।
हा केक तयार करण्यासाठी तुम्ही कुठलंही मोल्ड वापरू शकता, स्क्वेअर किंवा सर्कल, कुठलंही मोल्ड चालेल ह्याला। सो अशा प्रकारे आपण इथं स्लाईस करून घेतो व्यवस्थित। मी इथं स्क्वेअर मोल्ड वापरलेला आहे कारण स्लाईस आपण जेव्हा करू ते अगदी छान अयंगर बेकरीसारखे स्लायसेस होतील आपले। सो अशा रीतीने बघू शकता खूपच छान टेक्स्चरही आलेला आहे, खूपच सॉफ्ट आणि स्पंजी आपला असा हा बेकरी स्टाईल केक इथं तयार आहे। मी मोडून दाखवते, बघू शकता किती इझिली मोडलाही जात आहे। खूपच सॉफ्ट आणि खूपच सॉफ्ट असा हा केक आपला तयार आहे। इथं बघू शकता अगदी अय्यंगर बेकरीमध्ये मिळतो तसाच आपला हा केक तयार झालेला आहे। आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।